निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातल्या 6 विधान परिषद जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. येत्या 10 डिसेंबरला मतदान, 14 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या 6 जागांसाठी भाजप आणि महाविकास आघाडी सरकारचा कस लागणार आहे. विधान परिषद निवडणुकीत मतदान नेमकं कसं पार पडणार आहे, उमेदवारांसमोर काय आव्हानं असतील, हे सगळं या व्हिडिओतून पाहूयात. नमस्कार, मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहत आहात बोल भिडू. ज्या 6 जागांसाठी निवडणुका होणार आहेत त्यात मुंबईतून रामदास कदम आणि भाई जगताप, कोल्हापूरमधून सतेज पाटील, धुळे नंदुरबारमधून अमरीश पटेल, नागपूरमधून गिरीश व्यास, अकोला बुलढाणा वाशिममधील गोपीकिशन बाजेरिया यांचा 6 वर्षांचा कालावधी संपत आलाय. तर या विधान परिषद निवडणुकीमध्ये आमदार कसे निवडले जातात, आता या ज्या निवडणुका होणार आहे ते आहेत विधान परिषदेचे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ. या मतदारसंघात जिल्हा परिषद सदस्य, महापालिका सदस्य, नगरपालिका सदस्य म्हणजेच नगरसेवक मतदान करतात, तसेच पंचायत समितीचे फक्त सभापती मतदान करतात. त्यामुळे राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. राज्यातील 8 जिल्ह्यांतील जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर परिषद आणि नगरपालिकेतील नगरसेवकांची यादी करायला घेतली. पण मतदारांच्या संख्येपैकी 75% मतदार मतदान करू शकत असतील तरच निवडणूक नियोजित वेळेत म्हणजेच डिसेंबर महिन्यामध्ये होईल. यामुळे सोलापूर आणि नगर जिल्ह्यातील विधान परिषद जागेच्या निवडणुकीबद्दल अजून तरी अनिश्चितता आहे. सोलापूर नगर सोडून उरलेल्या 6 जागांवर निवडणूक लढवणारे हे उमेदवार कोण आहेत आणि त्यांना आव्हान देणारे उमेदवार कोण असू शकतात ते पाहूया. सुरुवात आपण मुंबईमधून करूया. मुंबईतून रामदास कदम आणि भाई जगताप हे दोन आमदार पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशी शक्यता बोलली जाते. त्यापैकी रामदास कदम यांचं बोलायला गेलं तर शिवसेना त्यांना पुन्हा संधी देणार का हा प्रश्न येतो. कारण 2018 रामदास कदम यांनी यापुढे कुठलीही निवडणूक मी लढवणार नाही असं जाहीर केलं होतं. दुसरं कारण म्हणजे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर बेकायदा बांधकामाचे गंभीर आरोप केले गेले तेव्हा परब यांच्या विरोधात रामदास कदम यांनीच माहिती पुरवली असा खुलासा किड सोमय्या यांनी केला होता. त्याची एक ऑडिओ क्लिप देखील सोशल मीडियावरती फिरत होती. याच प्रकारामुळे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री ठाकरे हे कदम यांच्यावर नाराज असल्याची चर्चा होत होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात पर्यावरण खात्याचे मंत्री राहिलेल्या कदम यांना उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मंत्रीपद मिळालं नव्हतं. निर्णय प्रक्रियेतही त्यांना विश्वासात घेतलं नव्हतं. रामदास कदम यांचा पत्ता कट होऊन त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना विधान परिषदेत आणलं जाणार आहे का, तर त्यात सेनेचे मिलिंद नार्वेकर, सचिन अहिर, सुनील शिंदे सोबतच किशोरी पेडणेकर या नावांची देखील जोरदार चर्चा सुरू आहे. आता भाई जगताप यांचं बोलायचं झालं तर मुंबईतील भाई जगताप यांची जागा देखील काँग्रेससाठी महत्वाची ठरणार आहे. भाई जगताप यांनाच काँग्रेस संधी देणार याची कारणे देखील तशीच आहेत. ते सध्या मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, एक मराठमोळा चेहरा म्हणून ते पुढे आहेत, काँग्रेसमधील गटबाजीला रोखणारा नेता म्हणून पक्ष त्यांच्याकडे पाहतो. तसेच कामगार युनियनचे नेते राहिलेले भाई जगताप यांच्या माध्यमाने काँग्रेसला मुंबईत शिवसेनेशी जवळीक ठेवता येणार आहे, त्यामुळे पक्ष त्यांना संधी देणार हे मात्र नक्की. कोल्हापूर विधान परिषदेच्या जागेसाठी 6 वर्षांपूर्वी सतेज पाटील आणि महादेवराव महाडिक यांच्यातील लढतीची चर्चा राज्यभर गाजली होती. 2015 काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांनी काँग्रेसचेच बंडखोर उमेदवार महादेवराव महाडिक यांचा 63 मतांनी पराभव केला होता. सतेज पाटील आता मंत्री असल्याने त्यांना देखील विजय मिळवणं आता गरजेचं झालंय. तर दुसरीकडे भाजप त्यांना तगडं आव्हान देण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये पालकमंत्री पाटील यांच्या विरोधात महाडिक यांच्या कुटुंबातील सदस्य असू शकतात याची चर्चा रंगली आहे. धुळे नंदुरबारमध्ये भाजपचे अमरीश पटेल यांचं एक हाती वर्चस्व असल्याने भाजप त्यांना पुन्हा संधी देण्याची शक्यता आहे. राजकारणाच्या सुरुवातीपासूनच ते काँग्रेसमध्ये होते. 1990, 1995, 2000, 2005 असे सलग आमदार, तर 2009 आणि 2015 विधान परिषदेवर आमदार म्हणून ते निवडून गेलेले आणि 2019 त्यांनी काँग्रेस सोडलं आणि भाजपमध्ये गेले. त्यानंतरच्या पोटनिवडणुकीत अमरीश पटेल यांच्या विरोधात महाविकास आघाडीने काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभिजित पाटील यांना उतरवलं होतं. तेव्हा अमरीश पटेल जिंकून आले होते. आता होणाऱ्या निवडणुकीमध्ये अमरीश भाई पटेल यांच्यासारख्या दिग्गज उमेदवारासमोर आघाडी सरकार पुन्हा डॉक्टर अभिजित पाटील यांना उभं करणार आहे का हे पाहावं लागेल. तर नागपूर मतदारसंघातून भाजपचे गिरीश व्यास हे आमदार आहेत. मागच्या वेळी ते बिनविरोध निवडून आले होते, पण सध्या नागपूरमध्ये काँग्रेसचं वजन वाढल्यामुळे त्यांना काँग्रेसकडून तगडा उमेदवार देण्याचं चाललंय. त्यामुळे भाजप आता गिरीश व्यास यांच्याऐवजी रवींद्र कुकरेजा यांना संधी देऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते. अकोला बुलढाणा वाशिम मधील गोपीकिशन बाजोरिया शिवसेनेचे आमदार आहेत. ते सध्या शिवसेना अकोला कम वाशिम कम बुलढाणा मतदारसंघाचे आमदार आहेत. 2004, 2010 आणि 2016 सलग 3 वेळा ते विधान परिषदेवर निवडून गेलेत.
त्यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळणार का हे पाहावं लागेल. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून प्रत्येक पक्ष आपापली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहे, त्यामुळे आगामी निवडणूक मोठी चुरशीची होणार आहे हे निश्चित आहे. तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीमध्ये कुणाचं वर्चस्व राहणार आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि हो, अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या बोल भिडू यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.